रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणी कडक कारवाई करण्याचं आश्वासन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलंय. वेळ पडल्यास पतसंस्थेचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला. या बाबतीमध्ये एक तक्रार प्राप्त झाली होती, त्या तक्रारीप्रमाणे आम्ही सहकार आयुक्तांना ह्याची चौकशी करायला सांगितली होती. त्या चौकशीचा रिपोर्ट आता सहकार विभागाकडे प्राप्त झालेला आहे. जरी ही मल्टीस्टेट जरी असली तरीसुद्धा याच्यामध्ये जे काही दोष असतील किंवा ज्यांनी कुणी चुका केल्या असतील याबद्दल कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात येते. त्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका जरी संस्था जरी असल्या तरी त्या खरं म्हणजे नियमाने चालायला पाहिजे. आणि यांचं मल्टीस्टेट म्हणून जे लायसन दिलं गेलेलं आहे तर हे मल्टीस्टेट लायसनसुद्धा खरं म्हणजे जर अशा चुकीचं कुणी करत असेल तर ते सुद्धा रद्द केलं पाहिजे. आणि आवश्यकता पडली तर तशी पण शिफारस सहकार विभाग केंद्र सरकारला करेल. रायसोनी पतसंस्थेतल्या घोटाळ्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. या प्रकरणी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी बोलायला नकार दिलाय. माझ्या पाठीमागे आपण बघतात या जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेची मुख्य टोलेजंग इमारत. या पतसंस्थेचे 4 राज्यांमध्ये 253 शाखांचं जाळं या ठिकाणी विस्तारलेलं आहे. त्याच्यापैकी महाराष्ट्रातील पुण्यामधली जी शाखा आहे घोले रोडवरची, या शाखेमध्ये 1607 कोटींच्या बेनामी ठेवी सहकार विभागाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये आढळून आलेल्या. या सगळ्या घोटाळ्याचा गौडबंगाल काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही सकाळपासून पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी आणि त्यांचे सहकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हटलं कुठलाही संपर्क होत नाही आहे आणि कुठलाही प्रतिसाद या लोकांकडनं मिळत नाही. नेमक्या घोटाळ्याचं यांना मुख्य संमती आहे का, चेअरमनची मुख्य संमती आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रेवान पाटीलसह विकास बदाने, झी मीडिया, जळगाव. आणि याचबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आहेत ज्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय. नितीन, हा प्रकार आपण उघडकीला आणलेला आहे, आता नेमकी कशा प्रकारची कारवाई यांच्यावरती होणार आहे? सुवर्णा, 1 नोव्हेंबरला या पतसंस्थेचं ऑडिट सुरू झालेलं आहे. आता याला 4 ते 5 महिने होत आलेले आहे. या संपूर्ण कालावधीत या पतसंस्थेला त्यांच्या संचालकांना हे जी बेनामी संपत्ती आहे किंवा व्यवहार आहे ते दडवण्याचा, नष्ट करण्याचा संधी मिळालेली आहे. त्यामुळं तर सर्वात प्रथम जी गरज आहे CBI असेल, रिझर्व्ह बँक असेल, सेंट्रल रजिस्ट्रार असतील किंवा फायनान्शियल इंटेलिजन्स असेल यांनी या संस्थेचे सर्व व्यवहार थांबवायला हवेत, रोक लावायला हवी. त्याचबरोबर या पतसंस्थेची अनेक सहकारी, खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये खाती आहेत, ही खाती गोठवायला हवीत. त्यामुळे हा जो संपूर्ण पैसा आहे, बेनामी पैसा आहे, काळा पैसा आहे, तो सुरक्षित राहील. आणि जो काळा पैसा आहे तो शासनाकडे जमा होईल. जो ठेवीदारांचा आहे तो त्यांना, छोटे ठेवीदार आहेत, तो त्यांना परत दिला जाऊ शकतो. त्यामुळे ही कारवाई तत्काळ होणं गरजेचं आहे, कारण आधीच 4-5 महिन्यांचा कालावधी या सर्व संस्थेच्या सर्व संचालकांना, ज्यांच्या बेनामी ठेवी आहेत त्यांना मिळालेला आहे. यापुढे हा पैसा शासनाकडे जावा आणि सामान्य ठेवीदारांचं नुकसान होऊ नये आणि कारवाई व्हावी असे वाटत असेल तर ह्याच सर्व व्यवहारावर तत्काळ रोक आणणं, प्रतिबंध आणणं गरजेचं आहे. सुवर्णा, बरोबर आहे, पण नेमकी पथकं सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBI आली आहेत का पुण्यात, काय त्याचा अधिक तपशील आहे? सुवर्ण, सहकार विभागातील अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळालेली आहे ती काल संध्याकाळी CBI एक टीम किंवा पथक पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि आज दिवसभर सहकार आयुक्त कार्यालयात हे पथक होतं. ज्या ऑडिटर्सनी हा सर्व गैरव्यवहार उघडकीस आणलेला आहे, जे ऑडिट केलेलं आहे, चौकशी केलेली आहे, त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती, या आर्थिक व्यवहारांची, बेनामी व्यवहारांची, ट्रान्झॅक्शनची माहिती CBI पथकानं घेतल्याची माहिती मिळते आहे. आणि आता ही माहिती घेतल्यानंतर CBI कदाचित लवकरच पुढची कारवाई करेल. ह्या कारवाईमध्ये या पतसंस्थेवरती छापे असतील. जळगावचं त्यांचं मुख्य कार्यालय असेल, इतर 200-250 शाखा आहेत त्या पतसंस्थेच्या, जी घोले रोडची पुण्यातली महत्वाची शाखा आहे, त्यावरती छापे घालण्याचं किंवा त्यांचं दप्तर तपासण्याचं काम कदाचित CBI कडनं. बरोबर आहे, जी 24 तास याचा पाठपुरावा करत राहणार आहे. धन्यवाद नितीन तुर्तास, नितीन पाटणकर यांनी, आपले प्रतिनिधी यांनी आपल्याला माहिती दिली की आता या प्रकरणामध्ये रायसोनी यांना नेमकी अटक होते का आणि या सर्व कारभारावर एक प्रकारे नियंत्रण सरकारकडनं आता कसं मिळवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.